हाँ जी, गबरू वाला ये गाना रेडियो सुनाडी 1.1 पे सुना सर तुमच्यासोबत आहे रगरग में दौड़े सिटी मध्ये जकास गाणी एन्जॉय करतोय. गप्पा चालू आहेच आपल्या आणि आपण आता गप्पा मारतो आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या महेंद्र वानखेडे सोबत, जो दिव्यांग आहे, ज्याला दिसत नाही पण त्यांनी काव्यदृष्टी नावाचा एक काव्यसंग्रह लिहिलेला आहे, तो प्रकाशित सुद्धा झालेला आहे. सो त्याच्याबद्दल आपण बोलतोय. हाय महेंद्र, पुन्हा एकदा रेडिओ सिटीमध्ये स्वागत आहे. तू म्हणाला होतास की काही कविता तू आम्हाला ऐकवणार आहेस, सो आता कुठली कविता ऐकवतोस तू? मी सर तुम्हाला एक परीक्षेवर कविता आहे, तर ती कविता ऐकवतो मी तुम्हाला. कवितेचं शीर्षक आहे परीक्षा. नुसत्या शालेय जीवनापुरता मर्यादित नसून तर पावलं पावली होत असते परीक्षा. चिंता करून कधी प्रश्न सुटत नसतो, उद्भवत जाते समस्या. सुंदर फुले देखील काटाकुटात फुलतात, त्यांच्याही जीवनात आशा निराशा. सुंदर फुले देखील काटाकुटात फुलतात, त्यांच्याही जीवनात आशा निराशा. मग आपणही तसंच समजा, पूर्ण होईल ना होईल मनातली इच्छा आकांक्षा. कठीण प्रसंगी ना होऊ शकत कोणाकडून कुणाची रक्षा. कठीण प्रसंगी ना होऊ शकत कोणाकडून कुणाची रक्षा. जो आयुष्यभर अनेक वादळ पेलतो, तो अनुभवतो खरी परीक्षा. जीवन असते परीक्षा, आयुष्य असते परीक्षा. जीवन असते परीक्षा, आयुष्य असते परीक्षा. नशीब असते परीक्षा, तर कधी काळ असते परीक्षा. डोळ्यातली अश्रू ही परीक्षा, चेहऱ्यावरचा हसू ही परीक्षा. सर्व काही परीक्षा, सर्व काही परीक्षा. क्या बात आहे महेंद्र, खरंच खूप सुंदर कविता लिहिलेली आहे. परीक्षा, माणूस आयुष्यभर जसा विद्यार्थी असतो तसंच माणसाला आयुष्यभर परीक्षेला सामोरं जावं लागत असतं, आणि हे तुझ्या कवितेमधनं नक्कीच समजतंय. आपल्या सगळ्या लिसनर्सकडनं या कवितेसाठी टाळ्या झाल्या पाहिजे.